महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गलथान कारभारामुळे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी एक दिवसीय उपोषण करण्यात आलं. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडील अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे इथल्या विस्तारित आणि सुधारित पाणीपुरवठा योजनेचं काम रेंगाळलं आहे. त्यामुळे जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात सोमवारी 18 जून रोजी उपोषण करण्यात आलं, अशी माहिती सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी पत्रकारांना दिली. 1300 मीटरचं काम आता बाकी राहिलेलं आहे आणि ह्या कामासाठी गेले 2 वर्ष सातत्याने ग्रामपंचायतीने आदरणीय मोठेदादांच्या आदरणीय विजयसिंह मोहिते पाटलांच्या मार्गदर्शनाखाली MGP चे सर्व अधिकारी असतील, पाणी पुरवठा मंत्री आदरणीय लोणीकर साहेब असतील, त्यांच्याबरोबर मीटिंग लावली. परंतु तरी देखील आमच्या या प्रश्नाला कुठं विचार केला गेला नाही. त्याचबरोबर लोणीकर साहेबांच्या मीटिंगमध्ये MGP च्या सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द दिला होता की येत्या 2 महिन्याच्या कालामध्ये आपण ही पाईपलाईन पूर्ण करून ग्रामपंचायतीकडे ही लाईन कमिशन करण्यात येईल. परंतु येत्या ती मीटिंग होऊन देखील जवळपास 8 महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे आणि अद्याप या MGP च्या अधिकाऱ्यांकडनं आणि कॉन्ट्रॅक्टदाराकडनं कुठल्याही प्रकारची हालचाल या पाईपलाईनमध्ये केली गेली नाही. त्यामुळं आज आम्ही सर्वजण आकलूच्या ग्रामपंचायतच्या वतीने आणि सर्व नागरिक तिथं जोपर्यंत MGP आम्हाला एक ठोस आश्वासन लिखी आश्वासन देत नाही तोपर्यंत हे आमचं उपोषण असंच कायम राहील असं आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने जाहीर करतो. यावेळी आमदार हनुमंतराव डोळस, धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हा परिषद सदस्य शीतलदेवी मोहिते पाटील, ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य किशोरसिंह माने पाटील, शंकरनगरच्या सरपंच देवीश्री मोहिते पाटील, पंचायत समिती सदस्य हेमलता चांडोले, ॲडव्होकेट हसीना शेख, ज्येष्ठ नेते लक्ष्मण आसबे, दत्तात्रय आसबे, शंकर बामणे, अनिल जाधव, उत्कर्ष शेटे, राहुल जगताप, संताराम सोनवणे, कविता काशीद आदी यावेळी उपस्थित होते. याबाबत माहिती देताना सरपंच शिवतेजसिंह म्हणाले, सन 2013-14 शासनानं सुमारे 13.5 कोटी रुपयांची अकलूज विस्तारित आणि सुधारित पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. गेल्या 5 वर्षात ही योजना पूर्ण होऊ शकलेली नाही, त्यामुळं अकलूज, संग्रामनगर आणि यशवंतनगर येथील नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावं लागत आहे. या योजनेचं जवळपास 80% काम झालं आहे, केवळ 20% काम अपूर्ण आहे. हे काम पूर्ण व्हावं यासाठी ग्रामपंचायतीनं सातत्यानं पाठपुरावा केला आहे. सन 2017-18 या योजनेसाठी सुमारे 1.75 कोटी रुपये अतिरिक्त निधी मंजूर झाला आहे. हा निधी मंजूर करताना 6 महिन्यात काम पूर्ण करून ही योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्याचं बंधन घालण्यात आलं होतं. परंतु त्यानंतर देखील या योजनेचं काम पूर्ण झालेलं नाही. या योजनेचं काम तातडीनं पूर्ण करावं यासाठी वारंवार बैठका आणि पत्रव्यवहारही करण्यात आला होता. मात्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. अधिकाऱ्यांच्या या गलथान कारभारामुळेच ही योजना रेंगाळली आहे, त्यामुळे आता उपोषणाचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे असं सांगून ते म्हणाले, सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं आहे. अकलूज, यशवंतनगर, संग्रामनगर ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यात सहभागी झाले होते. यानिमित्तानं बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, 28 नोव्हेंबर 2013 या योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. वाढीव निधीसह ही योजना 15.5 कोटी रुपयांची झाली आहे. ही योजना रखडल्यानं सुमारे 60,000 लोकसंख्येचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. ही योजना पूर्ण व्हावी यासाठी सतत पाठपुरावा केला आहे. केवळ 1,300 मीटर लांबीची जलवाहिनी टाकायची राहिली आहे, त्यामुळे ही योजना पूर्ण झालेली नाही. हे काम किती दिवसात पूर्ण करणार याबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरू ठेवणार आहोत,